नमस्कार सी न्यूज चैनल में आपका स्वागत है हमारे साथ में है संजय मापले आज एक नए विषय पर हम लोग डिस्कशन करने वाले क्योंकि राजनीति के बदलते तेवर और मतदाता का बदलता हुआ रुझान बद, मतदाता का बदलता हुआ रुझान इसलिए कि नए वोटर्स इस रुझान को पूरा बदल देते हैं नए वोशल वोटर्स यानी वो जो 18 से तेईस साल तक के हैं जो पिछली बार से पहली बार अपना वोट उपयोग में लाएंगे अठारह से तेईस साल इसलिए कहा कि इलेक्शन पांच साल पहले हुए थे उस समय उसके बाद में सिर्फ विधानसभा वो भी पांच साल पहले उसके बाद में कोई भी चुनाव अभी तक हुआ नहीं है पूरी पांच साल की गैप पांच साल पहले जो अठारह अच्छा साल में जिसका वोटर्स नहीं हुआ वो आज व्यक्ति तेईस साल का हो गया है और नए जो वोटर्स है वो अठारह अच्छा साल जिनका पूरा हो गया है अभी एक अप्रैल को उनका भी नाम इसमें इस लिस्ट में आ चुका है जो एक अप्रैल को यानी आज से पंद्रह दिन पहले भी यदि किसी ने अठारह वर्ष पूरे कर लिया है तो उनकी लिस्ट इसमें करीब सात सौ आठ सौ लोग हैं ऐसे ने जो लिस्ट हमारे पास में आई उसे लेकिन टोटल यदि पूरे उम्र के हिसाब से यदि वोटों का विश्लेषण किया जाए तो आज हम उसी पर विश्लेषण करेंगे किस आज तक हमने देखा कि हर व्यक्ति जातिगत समीकरण के आधार पर वोटों का बाइफर्केशन अब परिस्थिति बदल चुकी है हर चीज बदल चुकी है टेक्नोलॉजी बदल गई है लोगों की सोच बदल गई है जिसे हम पहले पिछड़ा वर्ग कहते थे आज वो पढ़ा लिखा वर्ग हो गया तो निश्चित एक पिछड़े वर्ग की सोच और पढ़े लिखे की सोच में बहुत फर्क होता है तो यह फर्क भी वोटिंग परिणाम पर डालती है लोग जाति का जातिगत समीकरण से युवा वर्ग बाहर आ रहा वहीं हमारी पुरानी वीडियो जातिगत आधार पर हम सारे पॉलिटिकल जो विश्लेषण करते हैं वो भी जातिगत आधार पर हम लोग पूरा पूरा समीकरण तय करते हैं कि इस जाति के लोग इतने हैं इस जाति के लोग इतना इस जाति का पूरा का पूरा रुझान हम एक पार्टी की तरफ देते तो दूसरे पार्टी का रुझान एक के तरफ देते और इनके आधार पर जीत की और हार की तुलना होती है तो ये सारी तुलनाओं के अलावा एक और समीकरण यहाँ पे उम्र के हिसाब से हम लोग लेने जा रहे हैं क्योंकि जो आज का अठारह अच्छा साल का युवा है ई नजर है जिसने अभी अभी, अभी बारहवीं की परीक्षा पास की वो जब वोट देने जाता तो बारहवीं तक पढ़ाई का प्रेशर इतना रहता है कि उससे बाहर की दुनिया का और भ्रष्टाचार का इसका कुछ पता नहीं रहता है लेकिन सिविक्स और हिस्ट्री पढ़ा हुआ रहता है तो शायद उस चीज़ की उसे जानकारी हो इन सारी जानकारियों के साथ जब वह वोट देने निकलता है देश का निर्णय करने निकलता है तो उसकी मनस्थिति और उसके पास उपलब्ध जानकारी के आधार पर किस प्रकार निर्णय लेता है जानते हैं संजय जी आज हम संजय से बात कर रहे हैं कल हम एक विशेषज्ञ जो साइकोलॉजिकल है जो मानसिक बातें पढ़ते ऐसे व्यक्ति के साथ में डिस्कशन करेंगे कि युवा पीढ़ी किस प्रकार से सोचती है तो वोट पे भी फर्क उस पर आएगा ही आएगा और संजय जी नमस्कार नमस्कार देखा कि अब तक जितने भी समीकरण होते हैं सारे के सारे समीकरण होते जातिगत आधार पे होते पूरे के पूरे और एरिया के हिसाब से होते हैं और कौन खड़ा है उसके जाति के लोग कितने हैं उसको समर्थन कितना है ये सारी चीजों से इन सबसे भी ऊपर उठ के एक एजुकेशन नाम की भी चीज है और हमारा आज की युवा पीढ़ी जो हम युवा का डाटा जो हमारे पास में यानी अठारह उन्नीस साल का अठारह से तीस साल का तीस से चालीस साल का चालीस से पचास साल का पचास से साठ साल का साठ से सत्तर ऐसे अलग 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 डाटा पूरा हमारे पास में परसेंटेज में भी आंकड़ों में भी पूरा का पूरा कहीं थोड़ा सा डाटा मिसमैच हो रहा है सरकार का और हमारा तो वो एक, एक संकेत के रूप में आप उसे समझिएगा कि कितने प्रतिशत लोग हैं और उनकी सोच किस प्रकार होती है हम इसमें से जातिगत समीकरण महिला पुरुष दोनों बाहर कर दें महिलाओं की सोच थोड़ी अलग हो सकती है पुरुषों की अलग हो सकती है लेकिन इस सबसे बाहर उठ के पढ़ाई और एजुकेशन का परिणाम और युवाओं की सोच और युवाओं का अपने परिवार के प्रति बदलाव की धारणा ये सब चीजें वोट पर क्या समीकरण डालते हैं संजय जी हमने आंकड़े जैसे पहले डिस्कशन किया कि युवा वर्ग आज का जो सोचता है क्या आज भी युवा वर्ग हमको लगता है पीढ़ीगत और परंपरागत जो वोटों का कैलकुलेशन और जो हम रुझान तय करते आए वही रुझान तय होगा नमस्कार पूर्ण देशा मधे महाराष्ट्र मधे लोकसभा निवे संभा विविध विषयांवर खऱ्या अर्थानं चिंतन आणि मंथन चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आज जो तुम्ही चर्चेला घेतलेला विषय आहे हा विषय निदान माझ्या तरी कोणाच्या चॅनलमध्ये मला पाहण्यात आला नाही जे परंतु या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या चर्चेतून त्याच्यामधून जे चॅनलचे जे, जे लोक आपले पाहत आहेत निदान त्या लोकांना तरी या विषयांवर थोडं बहुत तरी त्यांची या माहिती त्यांच्या त्यांना पडेल असा मला विश्वास आहे आणि म्हणून थोडा आपण मागे जर गेलो म्हणजे मागच्या निवडणुकीपर्यंत गेलो आपण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये गेलो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण गेलो तर जो नवीन मतदार होता अठरा तेवीस वर्षाचा आणि आता एक एप्रिलला जवळपास ज्यांचं वय अठरा वर्ष दो पाच दोन जो पैदा हुआ हुआ है हा 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 म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ज्यांनी अठरा वर्ष पूर्ण केले त्याला सुद्धा या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार होणार आहे मिळणार आहे पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की या देशाचं चित्र म्हणा किंवा पन्नास ते पंचावन्न साठ वर्ष या देशामध्ये काँग्रेसची सरकार होत आणि चौदा आणि एकोणीस या निवडणुकीमध्ये जे सत्ता परिवर्तन झालं त्या सत्ता परिवर्तनामध्ये सगळ्यात मोठा जो फॅक्टर होता तो युवा वर्ग म्हणजे म्हणजे चौदा आणि मध्ये देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री आपण पाहिलं की पुण्याचं फर्गुसन कॉलेज असेल दिल्लीचं कॉलेज असेल मुंबईला असेल अनेक त्या ठिकाणी युवकांना त्यांनी लेक्चर दिलं आणि ते, ते जसंसं व्हायरल झालं त्याच्यामुळे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाचा जो युवा वर्ग होता तो जातीच्या समीकरणामध्ये बसला आणि धर्माच्या समीकरणामध्ये बसला नाही पिढीजात परंपरागत असलेल्या कुटुंबाच्या नियमाती तो बसला नाही परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये या दोन निवडणुकीमध्ये मोठा जो बदलाव केला तो योगांनी केला युवकाने यो आणि माझ्या मते जो अमरावती लोकसभेमध्ये अठरा तेवीस वर्षाचा जो मतदार आहे तो दोन लाख संख्येला जवळपास वाढला करीब करीब कमी जास्त अंदाजेत दोन लाख लोक जर दोन लाख आमचे युवक नवीन मतदार असतील तर या देशाची जो फिगर येईल तो फिगर किती आपण त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत परंतु जो अठरा ते एकवीस वर्षाचा युवक आहे त्याला सगळ्यात पहिले हा विषय असतो की त्याला निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा आणि म... आ, मतदान करण्याचा त्याला जो अधिकार प्राप्त होतो रोमांच पहिली बार प्राप्त त्याचा जो आनंद असतो तो आनंदाला वेगळा असतो आणि त्याच्यामुळे जो मतदार आहे युवा वर्ग मॅक्झिमम मतदार करतो म्हणजे आपण जसं युवा वर्गाचं मत पहिली निश्चित ना मतदान का उपयोग करेक लोक बाहेरगाव गे पडाय केले गे बाहेर गेले त्यांचा वेगळा काही लोकांनी काही लोक नोकरीला गेले काही लोक जॉब लागले एज्युकेशनला गेले परंतु तो आनंदाने मतदान करेल आता आपला प्रश्न आत असा आहे की युवा वर्ग एक एज्युकेशन एक नॉन एज्युकेशन म्हणजे त्याला अशिक्षित आणि सुशिक्षित माझं आता महत्व असं आहे की आजच्या पिढीमध्ये मॅक्झिमम जे युवा वर्ग हा सगळ्या सुशिक्षित आहे मॅक्झिमम जे म्हणजे गरीबातल्या गरीब कुटुंब असेल तरी त्याला असं वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे आणि अठरा वर्ष पूर्ण झालं म्हणजे तो बारा वर्ग पूर्ण होतो त्याचं बारावी होऊन जात आणि बेसिक हो बेसिक, बेसिक त्याचं शिक्षण पूर्ण होतं आणि त्याला दुनियादारीच शंभर टक्के जर त्या ज्ञान नव्हत नसेल तरी ज्या फ्रेंड मध्ये तो राहतो ज्या मित्रांमध्ये राहतो विविध विषयावर चर्चा करतो त्याला निदान हे कळतं की आपण मतदान कोणाला केलं पाहिजे या देशाचं भविष्य कोण सांभाळू शकेल आपल्याला कोण रोजगार देऊ शकेल याही विषयांवर कारण की बारावी एखादा स्टुडंट पास झाला तर त्याच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो असतो रोजगारीचा रोजगार म्हणजे हे केल्यानंतर रोजगार मिळेल का एमबीए केल्यानंतर रोजगार मिळेल काय बी सी ए केल्यानंतर रोजगार मिळेल काय इंजिनिअरिंग केल्यानंतर रोजगार मिळेल काय बी एस सी केल्यानंतर रोजगार मिळेल काय तर त्याची जी भूमिका त्याचा पहिला विषय असतो त्याला रोजगार मिळण्याचा कारण की अठरा वर्षात तो बारावेतो फर्स्ट इयरला तो ऍडमिशन घेतो त्याच्यामुळे पहिला प्रिफरन्स त्याला पहिला जो प्रिफरन्स असतो तो पहिला प्रिफरन्स त्याचा या देशामध्ये दे असं सरकार अपेक्षित आहे की जो आम्हाला रोजगार देईल पहिलं सरकार अठरा चा ते तेवीस वर्षाचा विषय पहिला रोजगार कोण आम्हाला रोजगार देईल तेवीसच्या तेवीस ते चाळीसच्या मधल्या नंतरचा युवक म्हणजे तो प्रौढ व्यक्ती तो म्हणते रोजगार कोणतं सरकार टिकवून देईल जे कोण सरकार कोणतं सरकार आमचा रोजगार टिकवून ठेवेल चाळीस ते पन्नासव्या वर्षामध्ये लग्न होतात कार्य होतात प्रसंग होत मुलं होतं व्यक्ती म्हणजे जबाबदार व्यक्ती बन बनतो तो म्हणते की माझं जे उत्पन्न आहे ते कोणतं सरकार वाढेल म्हणजे पन्नास पर्यंतचा पन्न व्यक्ती नंतर तो विचार करतो की मला कुठलं सरकार आहे जे मला माझ्या कुटुंबाला आणि मला सुरक्षाने आधार देईल वेगवेगळे वयाचा वेगवेगळा विषय असतो साठ वर्षाचा विषय साठ वर्षावरचा जो व्यक्ती आहे तो बाकी मागचं काहीच पाहत नाही का रोजगारचा विषय संपलेला असतो त्याचा कुटुंबाचा विषय माझा तो म्हणते की साठ नंतर असं कुठलं सरकार आहे ते मध्ये घरा बसलं घरी बसला मला सुविधा देईल मला आधार देईल मला सुरक्षितता देईल अनेक कायदे आपण असे पाहिले एक नवीन कायदा आपण पाहिला की कुटुंबात मध्ये काही वादवाद झाले तर त्या घरच्या जे <coughs> म्हातारे हे वृद्ध व्यक्ती आहे त्या लोकांना एक कायदा त्यांच्याकरते केला की त्यांना कोणाचा त्रास असला त्यांनी कोण संपर्क करावा म्हणजे वेगवेगळ्या वयोगटाचा वेगवेगळा मतदार आहे आणि त्याच्यामुळे त्याची जी दृष्टी आहे सरकारकडे पाहण्याची ती दृष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आपण तो पाहायला अनुभव अनुभवाच्या आधार के? आधार, थीश थीश के आधार के बाद में जो आ, है जो जो अनुभव सरकार को उसके आ, आधार से आता जे लोक गव्हर्नमेंट जॉबवर आहे ते म्हणतात की दोन हजार पाच नंतर पेन्शन कोण वाढेल दोन हजार पाच पर्यंत दोन हजार पाचच्या नंतर जे लोक सरकारी सेवेत जॉबला लागले मग त्याची मागणी अशी आहे की बाबा कोणतं सरकार आहे का जे आम्हाला पेन्शन सुरू करेल म्हणजे आता ते जे दोन हजार पाचला जे लोक लागले त्यांना आता जवळपास लागून एकोणीस वर्ष झाले मग त्याची भूमिका असे आहे की असं सरकार आलं पाहिजे की जे आम्हाला पेन्शन लागू करेल अशा वेगवेगळ्या वयोगटामधला वेगवेगळा मतदार आहे पण हा झाला अठरा ते तेवीसचा आपण वर्ग यासं की म्हणतो सगळ्यात पहिले आयुष्यामध्ये आयुष्याच्या जीवनाची सुरुवात ही खऱ्या अर्थान रोजगारापासून होते आणि खरं ते वय हो ते स्थायिक होण्याचं वय आहे म्हणजे या, या पिढीतलं जे ठीक आहे मागच्या ज्या पाच पंचवीस वर्षाच्या पिढीमध्ये अठ्ठावीस तीस तीस वर्षापर्यंत रोजगार होता तेव्हा तेव्हा सगळा जेवढा पारिवारिक रोजगार होते पारिवारिक पारिवारिक बॅकअप होता आज हर आदमी आपली अलग अलग आयडेंटिटी चाहता प्रत्येकाची ओळख तो वेगवेगळी दाखवतो त्याच्यामुळे असं वाटतं त्याला तर त्याच्यामुळे काय होतं की अठरा ते एकवीस वर्षाचा जो मतदार आहे तो त्याचा सगळ्यात पहिला विषय त्याचा रोजगारीचा दुसरा विषय असा आहे की परंपरागत जे होटिंग आहे एखाद्या कुटुंब एखादं कुटुंब समजा श पार्टीच असेल तर त्या श पार्टीलाच त्या कुटुंबात परंपरागत त्या ठिकाणचा नवयुवक मतदार देईलच अशी गैर विश्वास नाही त्याचं कारण आपण असं पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण असं पाहिलं की म्हणजे वडील दुसऱ्या पार्टीत आहे मुलगा दुसऱ्या पार्टीत आहे मुलगी दुसऱ्या पार्टी भाऊ पार्टीत आहे म्हणजे एका कुटुंबातल्या आपण चार पार्ट्या पाहिल्या म्हणजे एकाच कुटुंबामध्ये ही अवस्था मला वाटतं की ऐंशीच्या पूर्वी अवस्था नव्हती ऐंशीच्या पूर्वी अशी अवस्था होती की एक कुटुंब त्या कुटुंबातले सगळे मेंबर त्या पार्टीमध्ये में राहायचे ठीक आहे तेव्हा पार तेव्हा दोन तीन पार्ट्या या देशामध्ये दे सक्रिय दे, राजकारणामध्ये दे त्यांचा सहभाग असेल परंतु आता अशी परिस्थिती आहे की एकाच कुटुंबातले चार लोक वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये मेंबर्स आहे पदाधिकारी आहे काही आमदार आहे काही खासदार आहे काही नगराध्यक्ष काही महापौर आहे काही पंचायत समितीवर आहे कधी कधी कोणी सरपंच आहे आणि म्हणून या सगळ्या विषयांमध्ये आपण किती या विषयावर आपण चर्चा केली तरी जात हा फॅक्टर आहेच धर्म हा फॅक्टर आहेच हे विसरून चालणार नाही जातीमध्ये सुद्धा पोच जाती आहे आपण असं पाहिलं की जेव्हा वेगवेगळ्या वे पक्षांना पाठिंबा द्यायचा प्रश्न पडतो तर एका एका समाजामध्ये तीन तीन ग्रुप काम करतात हा तीन तीन ग्रुप काम करतात मग त्या एक एक समाजाचा जो ग्रुप राहतो तो, तो दुसऱ्या एका पार्टीला सपोर्ट करतो दुसरा ग्रुप राहतो तो, तो दुसऱ्या पार्टीला सपोर्ट करतो तिसरा जो ग्रुप राहतो तो, तो, तो तिसऱ्या पार्टीला सपोर्ट करतो याचा अर्थ असा आहे की या, या सगळ्या जातीय समीकरणामध्ये जे ग्रुप पडले सामाजिक सुद्धा जे ग्रुप पडले ते ग्रुप सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या उमेदवाराचे मतदार आहेच आणि त्यामुळे काय झालं की मी जसं सांगितलं की अं धर्मात सुद्धा राजकारण आहे जाती सुद्धा राजकारण आहे जाती सुद्धा राजकारण आहे आणि म्हणून जातीय समीकरण हा राजकारणाचा प्रवाहामध्ये असलेला मुख्य भाग आहेच हे नाकारून टाळणार एज का फॅक्टर चाहे जो भी रहा हो लेकिन सामाजिक समीकरण कहीं तो भी उस एज फॅक्टर पे भी हाव। कोई भी एज का व्यक्ती रहे वो अपने आसपास परिवार और समाज के आसपास उसमें बधावा रहता है क्योंकि देश के साथ में भी समाज है परिवार है मोहल्ला है घर है गली है गांव है हर जगह की अलग 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 राजनीति अलग अलग सोच होते हम यह तय नहीं कर सकते कि अठारह से तेईस वर्ष का युवक यही करेगा लेकिन हाँ जैसे बताया कि रोजगार के प्रति जरूर चिंतित 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 रहेगा वो और रोजगार उपलब्ध कराने के लिए उसका जो सुविधा मिलती है वो उस समय जो उसको प्रभावित जो सरकार प्रभावित उसको कर लेगी उसके तरफ मैक्सिमम क्लास उसके तरफ कन्वर्ट हो सकता है लेकिन फिर भी जैसे बताया कि सामाजिक और धार्मिक समीकरण इसको कहीं भूला नहीं जा सकता क्योंकि क्या हर व्यक्ति का समाज से धर्म से और देश का सबका मिला जुला नाता होता हम कहीं भी धर्म को समाज से अलग नहीं कर सकते समाज को धर्म से अलग नहीं कर सकते समाज और धर्म को हम देश से अलग नहीं कर सकते राजनीति से अलग नहीं कर सकते हर चीज़ एक दूसरे पे डिपेंड है हर राजनीति भी किसी न किसी धर्म पे निर्भर है तो हर समाज किसी न किसी धर्म के शास्त्र के आधार पर अपना पूरा का पूरा लाइफ बनाता है धर्म आपको किस प्रकार जीना यह सिखाता है हर धर्म में कुछ ना कुछ उनके नियम है कुछ परंपरा है एक छोटे से ब्रेक के बाद में पुनः की इन सारी चीजों का जो प्रवाह चल रहा है उस पर क्या फर्क पड़ेगा और किस प्रकार भले हम कहें कि उसका फर्क नहीं है लेकिन कहीं ना कहीं युवा पीढ़ी सोच पे फर्क डालती है पिछले अनुभव के तरफ फर्क डालती है जो उनको प्रलोभन दिए थे उसके मोहभंग की तरफ डालती है और वो युवा पीढ़ी अपने घर में भी अपने बुजुर्गों के साथ में अपने पेरेंट्स के साथ में इस चीज का डिस्कशन करके उनको भी वोट पलटाने की ताकत अभी युवा पीढ़ी में हो जाए हमारी जो पीढ़ी थी जिन्होंने पिताजी की भी सुनी और बच्चों को भी सुनी ये बीच की पीढ़ी है यह बड़ी असमंजस की है इनको नीचे यंग का भी सुनना है और ऊपर पेरेंट्स का भी सुनना है यानी ऊपर के नेता की भी सुनना है और नीचे जो कार्यकर्ता तो है उसकी सुनना है ये पीढ़ी क्या सोचती है क्योंकि महत्वपूर्ण निर्णय इसी पीढ़ी का है जो अनुभव के आधार पर आज पचास पचास से सत्तर साल के बीच में बहुत कुछ निर्णय आज भी इनके अनुभव काम में आते ये सारे वोट में किस प्रकार परिवर्तन तो एक छोटे से ब्रेक के बाद में